मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर बघा मंडळींनो अनेक जणांना पांढरे केस होण्याच्या समस्येनं ग्रस्त केलेलं असतं तर अनेक जणांना केस गळतीच्या समस्येनं असेल किंवा चेहऱ्यावर काळे डाग वांग येणं मुरुम्स येणं या समस्येनं ग्रस्त केलेलं असतं मंडळींनो या दोन्ही समस्यांवर मी एक उपाय घेऊन आलो आहे खर्च अगदी दोन रुपये आहे आपल्याला काय करायचं आहे फक्त दोन रुपये खर्च करून एक तुरटी घ्यायची आणि तुरटीच्या ह्या तुकड्यानं आपल्याला हे दोन्ही उपाय कायमचे दूर करायचेत तर हा उपाय कसा आहे हा पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल आणि जर व्हिडिओ आणखीनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना शेअर करा बघा मंडळीनो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या पद्धती आहेत आपण त्या प्रत्येक पद्धत समजून घेणार आहोत मध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा प्रथमता काय करायचं आपल्याला तर तुरटी घ्यायची साधारणपणे असा तुरटीचा छोटेसे दोन तुकडे किंवा एक मोठा तुकडा असेल तरी चालेल तो तुकडा घेऊन आपल्याला त्याची बारीक पावडर तयार करायची आणि पावडर तयार केल्यानंतर बघा तुरटी ही आपल्या केसांच्या मजबूतीसाठी खूप उपयोगी ठरत असते आणि तुटीमध्ये असे काही पोषक तत्व असतात जे आपल्या त्वचेसाठी तर उपयोगी ठरतच असतात परंतु आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर ठरत असतात आणि म्हणून आपण तुरटीची पूड साधारणपणे दोन चमचे आपण जर तुरटीची पूड घेतली तर ते त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला गुलाब पाणी गुलाब पाणी रोज वॉटर जे मेडिकलमध्ये किराणा स्टोअरमध्ये आपल्याला मिळतं तर हे रोज वॉटर ॲड करणार आहोत मग आपण हे जे तयार झालेलं मिश्रण आहे द्रावण आहे हे, हे पाच मिनटं आपल्याला केसांवर मसाज करायचे केसांच्या मुळाशी ते लागलं पाहिजे आणि साधारणपणे एक तास तसंच ठेवून कोणत्याही चांगल्या शॅम्पू न आपल्याला केस आपले धुऊन टाकायचे आहेत आठवड्यातून दोन ते दिवस हा प्रयोग करून बघा यानं तुमचं पांढरे केस तर होणार नाहीच पण जर झालेले असेल तर तेही काळे होतील टक्कल पडणार नाही केस गळती होणार नाही केस मजबूत होतील मुलायम होतील मंडळींनो ह्या केस गळतीवरच आणखीन एक उपाय आहे तोही मी या व्हिडिओमध्ये सांगतोय हाच उपाय आहे तुरटीच वापरून करायचा आहे परंतु थोडासा वेगळा आहे तर यासाठी काय करायचं आहे कोमट पाण्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं कोमट पाण्यामध्ये तुरटीची पूड टाकायची मी आधीच तयार करून ठेवली आहे पूड ही बघा तर ही पूड आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आणि हे जे मि तयार झालेलं मिश्रण आहे ते सुद्धा केसांच्या मुळाशी जाईल केसांच्या स्काल्पला ते लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवून थंड पाण्याने फक्त थंड पाण्याने कोणताही शॅम्पू वगैरे वापरू नका थंड पाण्यानं तुम्ही केस धुवून टाकू शकता आठवड्यातून हाही प्रयोग तुम्ही दोन ते तीन वेळा करा तुम्हाला सांगतो अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्हाला फरक तर जाणवायला सुरूच होईल केस गळती शून्यच होईल परंतु पांढरे केस काळे होण्याचा सुद्धा मार्ग मोकळा होईल आणि आता एक महत्त्वाचा उपाय मी घेऊन आलो आहे तो म्हणजे आपण तुरटीच वापरणार आहोत परंतु तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग मांग हे सुद्धा जाणार आहे त्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर आपण जी पूड तयार केलेली आहे तुरटीची आधी आपण तयार करून ठेवलीच आहे ती पूड आपण त्यात मिक्स करायची बघा आपल्याला पेस्ट बनवायची म्हणून दोघांचं प्रमाण ही पेस्ट बनवण्या इतपत ठेवायचं आहे आता किती चमचे पाणी घ्यायचं किंवा किती तुरटी घ्यायची तुम्ही ठरवायचे कारण आपल्याला पेस्ट तयार करायची त्याचं द्रावण नाही तयार करायचं म्हणून पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ती चेहऱ्यावर लावायची व्यवस्थित लावा सर्क्युलर मोशनमध्ये लावा जिथे डाग आहेत काळे डाग आहेत वांग आहेत मुरुम्स आहेत तिथे जरा जास्त पद्द जास्त वेळा लावा आणि ही पेस्ट लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला चेहरा तसाच ठेवायचा आहे कुठेही बाहेर जाऊ नका आणि पंधरा ते वीस मिनटानंतर चेहरा तुम्ही कोणत्याही पाण्यानं साधारण पाण्यानं आपण धुऊ शकता म्हणजे गरम पाण्याची आवश्यकता नाही आहे थंड पाण्यानं धुतलं तरी चालेल बघा तुमच्या चेहऱ्यावर मानेवर जर सुरकुते असतील तर ही सुद्धा या उपायाने जाणार आहे तुमचे जर आ, केस काळे भोर तुम्हाला जर आवश्यक असतील तर नक्कीच हा उपाय करा आणि मंडळींनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय मिळतो ते कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण नंतर पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार